नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुसूदन पत्की आणि आपण पी एज्युकूलच्या या डिजिटल ॲपवर एकमेकांशी संवाद साधणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत अर्थशास्त्रातली, सूक्ष्म अर्थशास्त्रातली महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना संपत्ती. संपत्ती म्हणजे काय आहे? आपण बऱ्याच वेळा म्हणतो टाटांकडे अमुक इतकी संपत्ती आहे, बिर्लांकडे अमुक एवढी आहे, अंबानींकडे एवढी संपत्ती आहे, पण संपत्ती म्हणजे नक्की काय? विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या आपण स्पष्ट करणार आहोत. तर संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असतं, ज्या वस्तूला बाजार मूल्य असतं आणि ज्या वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा सगळ्या वस्तूंना संपत्ती असं म्हणतात. सोपं आहे ना विद्यार्थी मित्रांनो? ज्या वस्तूला बाजारामध्ये मूल्य आहे आणि ज्या वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा सगळ्या वस्तूंना संपत्ती असं म्हणतात. फार सोपं आणि सरळ आहे, मात्र याची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. संपत्ती म्हणजे काय हे आपण पाहिलं, त्याचबरोबर संपत्तीची वैशिष्ट्य कोणती आहेत हे पण आपण अगदी क्षणार्धात पाहणार आहोत. त्याच्यामध्ये असेल उपयोगिता. संपत्तीमध्ये काय असेल? उपयोगिता असेल, दुर्मिळता असेल, विनिमयता असेल आणि मनुष्यबाह्यता असेल. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? उपयोगिता म्हणजे उपयोग करण्यासारखी असेल, दुर्मिळता म्हणजे सहज सगळीकडे पडलेली आहे, माती जशी सगळीकडे आपल्याला सापडते तर त्याला आपण सहज उपलब्ध होणारी अशी आपल्याला ती वस्तू असणार नाही, म्हणजे दुर्मिळ असेल. त्याचबरोबर विनिमयता म्हणजे देवाणघेवाण करता येणं आणि मनुष्यबाह्यता म्हणजे मनुष्याच्या शरीराच्या बाहेर असेल, म्हणजेच काय? आपले डोळे असेल, हृदय असेल, इतर कुठले अवयव असतील जे दान केले जातात, पण त्याला आपण संपत्ती म्हणू शकत नाही कारण ते मनुष्यबाह्य नाहीत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, संपत्ती म्हणजे काय ही सूक्ष्म अर्थशास्त्रातली अतिशय महत्त्वाची जी संकल्पना आहे त्याची व्याख्या आपण बघितली सेकंदभरात आणि त्याची वैशिष्ट्य बघितली. मात्र ही व्याख्या सविस्तर पाहण्यासाठी आणि ह्या वैशिष्ट्यांचं सविस्तर विवेचन पाहण्यासाठी तुम्ही पी एज्युकूलच्या डिजिटल ॲपला डाउनलोड करून घ्या. त्यावर तुम्हाला ही सगळी माहिती सविस्तर मिळेल आणि त्याच्या व्याख्या, त्याची वैशिष्ट्य, त्या संदर्भातली प्रश्नोत्तरं, विशेष मार्गदर्शन हे सगळं त्या ॲपमध्ये असणार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मी मधुसूदन पत्की इथं थांबतो, मात्र तुम्ही डिजिटल ॲप जे आमचं पी एज्युकूलचं आहे ते डाउनलोड करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच छोट्याशा एका व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.